आता हे तुमचं सेक्शन जे आहे की ज्यावेळेस सप्लाय होईल त्यावर त्यावेळेस काय होतं, सप्लायवर टॅक्स, टॅक्स लेवी कशी होतो सप्लायवर, आणि सप्लाय इंटरस्टेट जर असेल तर लागेल CGST AGST, आणि इंटरस्टेट जर असेल तर मग IGST. सेक्शन 5 हा IGST करता आहे, IGST ॲक्टमध्ये आहे सेक्शन 5(1). त्याप्रमाणे काय होतं, इंटरस्टेट सप्लाय झाला तर IGST, आणि इंटरस्टेट सप्लाय झाला तर CGST ॲक्टप्रमाणे सेंट्रल टॅक्स, आणि महाराष्ट्र GST ॲक्टप्रमाणे मग महाराष्ट्र IGST येतो. पण ज्यावेळेस सप्लाय होतोय तेव्हा सप्लायची व्हॅल्यू जी आहे ती डिटरमाइन करण्याकरता सेक्शन 15 व्हॅल्यू ठरेल, 15 व्हॅल्यू ठरेल, मग त्याकरता सेक्शन 15 तुम्हाला बघायला लागेल. सेक्शन 15 जो आहे त्याच्यामध्ये GST जो टॅक्स पे करायला लागतो त्यामध्ये टॅक्स इज पेबल ऑन ॲड वोल्युम बेसिस, किती व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवर GST लागेल. तुमचं व्हॅल्यू 1000 आहे आणि जर रेट 18% तर 1000 18% लागेल. एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूचं वजन किती आहे, हे वजन असेल 1 किलो ते 10 किलो, 2 रुपये लागतील, असाही त्यावर टॅक्स लेवी केला जाऊ शकतो. याची क्वांटिटी किती आहे, म्हणजे क्वांटिटी वजन, एखाद्या वस्तूची उंची रुंदी याप्रमाणे पण एक टॅक्स लावला जाऊ शकतो. तर तुम्ही जमिनीचं बघता की काय स्क्वेअर फूट किंवा बिल्डिंगचं बघता, फ्लॅटचं स्क्वेअर फूट रेट असतो, त्याचं येऊ शकतं. जी व्हॅल्यू आहे ती स्क्वेअर फूटवर आहे, तशी पर स्क्वेअर फूटला पण टॅक्स लावला जाऊ शकतो. टॅक्सेबल सप्लाय जर होत असेल तर फक्त त्याच्या व्हॅल्यूवर टॅक्स लागेल, बाकी जे इतर फीचर्स आहेत त्याच्यावरती टॅक्स लावला जात नाही, किंवा टॅक्स लावण्याकरता ते विचारात घेतला जात नाही GST. आता फक्त व्हॅल्यू त्या वस्तूची आहे किंवा सर्व्हिसची आहे ती कशाप्रकारे काढायची याचं एक मेकॅनिझम आहे, हे तुम्हाला सेक्शन 15 देईल की सप्लाय असेल व्हॅल्यू ही डिटरमाईन करायची, व्हॅल्यू कशी डिटरमाईन करायची हे तुम्हाला सेक्शन 15 सांगेल. आता यात तुम्हाला 2 मुद्दे बघायचे आहेत. ज्यावेळेस सप्लाय होतो सप्लायर आणि रिसिपियंटमध्ये, त्यावेळेस रिसिपियंट आणि सप्लायर हे अनरिलेटेड पर्सन आहेत का, आता हे जे मी सांगतोय हे तुम्हाला इथे 5 सेक्शन आहेत लक्ष द्या इकडे मॅडम. 15(1) एवढंच दिलंय की एकच लाईन आहे, अनेक शब्द आहेत त्यातले, त्यातनं एवढंच तुम्हाला निष्कर्ष निघेल की ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय करताय, तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढाल, एक बघा की नॉट रिलेटेड पार्टी आहे का, आणि जे काय पेमेंट करताय त्यामध्ये बार्टर एक्सचेंज नाही आहे, संपूर्ण अमाऊंट ही कॅशमध्ये पे केली जाते. तर जी व्हॅल्यू असेल त्या गुड सर्व्हिसेसची, जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल तीच त्याची व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय असेल. प्राईस ॲक्च्युली पेड किंवा पेबल आहे त्या सप्लाय साठी. जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय असेल. फक्त एकच आहे की संपूर्ण पेमेंट रिसिपियंट करतोय आणि सप्लायर आणि रिसिपियंट हे रिलेटेड पर्सन नाही आहे. रिलेटेड पर्सन कोणाला म्हणतात, तर मग ऑफिसर और डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस, हे 2 बिझनेस आहेत. तर एखादा व्यक्ती एखाद्या कंपनी डायरेक्टर आहे, दुसऱ्या कंपनीत तो अकाउंटंट असेल ऑफिसर असेल, तर त्या 2 कंपन्या काय झाल्या, एकमेकांशी रिलेटेड झाल्या, लीगल रिकग्नाइज पार्टनर. एखादा व्यक्ती पार्टनरशिप फर्मला काहीतरी शेअर परचेस करतो, पण त्या पार्टनरशिप फर्ममध्ये एका ह्या प्रोप्रायटरी फर्मचा एक व्यक्ती आहे तो त्या पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर आहे.
ए आणि बी मधला व्यवहार आहे, समजा ए आणि बी मधला व्यवहार आहे आणि एक पार्टनरशिप फर्म आहे एम के अँड असोसिएट्स, यात ए आणि बी पार्टनर आहेत, तर ए आणि बी काय झाले, रिलेटेड पर्सन झाले, रिलेटेड पर्सन झाले. एक वेगळी पार्टनरशिप फर्म आहे त्यात ए आणि बी पार्टनर आहे आणि मग ए आणि बी जे एकमेकांचे व्यवहार करतील तर ते अनरिलेटेड राहत नाहीत, मग रिलेटेड पर्सन झाले. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. फॅमिली मेंबर असतील, मेंबर्स ऑफ सेम फॅमिली. आता फॅमिलीची पण डेफिनेशन आहे, द स्पाऊस आणि चिल्ड्रेन आणि पेरेंट, ग्रँड पेरेंट्स, ब्रदर, सिस्टर्स. इफ जर ते होली किंवा मेनली डिपेंडेंट असतील तर ते पण रिलेटेड पर्सनच्या स्कोपमध्ये येते. नवरा बायको आणि त्यांची मुलं आहेत हे ऑलवेज फॅमिली आहे, पण त्यांचे पेरेंट्स, सिस्टर्स, ब्रदर हे जे आहेत हे जे डिपेंड असेल त्या व्यक्तीवरती मेनली किंवा होली तर ते फॅमिलीमध्ये येते, मग ते रिलेटेड पर्सन होते. आणि आणखीन इथे कंट्रोल, हे जे 4, 5, 6, 7 हे जे 4 क्लॉज आहेत यामध्ये एखाद्या दुसऱ्यावरती कंट्रोल आहे का, कुठेतरी कंट्रोल मिळतोय का, त्यानुसार ते रिलेटेड पर्सन आहेत की नाही ठरत. तुम्हाला हे 8 क्लॉज बघायला लागतील, यातनं तुम्हाला कळेल की सप्लायर आणि रिसिपियंट हे रिलेटेड पर्सन आहेत का अनरिलेटेड पर्सन आहेत. आता हे जे 8 क्लॉज दिलेत हे पुढे एक्सप्लेन केले, हे एक्सप्लेन केले, हे सगळ्याची एक्झाम्पल दिलेली आहेत. जसं हे कंट्रोल आहे, मिस्टर एक्स होल्ड्स शेअरिंग हॅविंग वोटिंग राईट्स 25% ऑर मोर ऑफ कंपनी ए अँड कंपनी बी. आणि जर ए आणि बी, कंपनी ए आणि कंपनी बी काय झाले, एक्स आहे ना, एक्सचे 25% किंवा त्याहून जास्त वोटिंग राईट आहे त्याच्याकडे ए आणि बीमध्ये, तर ए आणि बी रिलेटेडच्या व्याख्येमध्ये येतात. मग याच प्रकारे पाचवा बघाल तुम्ही, असंच त्यात दिलं आहे की हजबंड लिमिटेड प्लेज सिग्निफिकंट रोल इन कॉर्पोरेट पॉलिसी डिझाईन स्पेसिफिकेशन क्वालिटी कंट्रोल मार्केटिंग ऑफ वाईफ लिमिटेड. इथे हजबंड लिमिटेड कंट्रोल्स वाईफ लिमिटेड, इथे कंट्रोल आहे. वन ऑफ देम डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल्स द अदर, ऐसा है एग्जाम्पल है. बोथ ऑफ देम आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल बाय थर्ड पर्सन. एक्स लिमिटेड कंट्रोल द कंपोजिशन ऑफ, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण असतील, एक्स लिमिटेड कंट्रोल करतं की ए आणि बी लिमिटेडमध्ये कोण असतील बोर्ड ऑफ डायरेक्टर, हे ठरवतं एक्स लिमिटेड. त्यामुळे ए आणि बी काय झाले, रिलेटेड पर्सन झाले. टुगेदर दे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कंट्रोल थर्ड पर्सन, टुगेदर दे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कंट्रोल थर्ड पर्सन. इथे ए लिमिटेड बी लिमिटेड टुगेदर कंट्रोल एक्स लिमिटेड, तेव्हा ए आणि बी लिमिटेड काय झालं, रिलेटेड पर्सन झालं. अशा प्रकारे हे 8 क्लॉज बघा, या 8 क्लॉज प्रमाणे अनरिलेटेड पर्सन जर असेल सप्लायर आणि रिसिपियंट हे जर अनरिलेटेड स्कोपमध्ये येतात तर त्यांची जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय होईल. जर का ए गेला बीकडे आणि त्यांनी बीला विचारलं मला एक मोबाईल पाहिजे काय कॉस्ट आहे, त्यांनी सांगितलं मोबाईलची किंमत 10,000 रुपये. ते ए आणि बीमध्ये जर ते अनरिलेटेड पर्सन असतील तर ही 10,000 का झालं, ह्यांच्यामधल्या ट्रान्झॅक्शनचं जे आहे गुड्स परचेस करायचं मोबाईल परचेस करायचं 10,000 रुपये व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय होऊ शकते जर ए आणि बी काय अनरिलेटेड पर्सन आहेत. लक्ष द्या, लक्ष द्या, जर 10,000 ही काय एकदा फिक्स झालं, ही ट्रॅक्शन व्हॅल्यू आहे, ही फिक्स होईल 15-1 प्रमाणे.
ही 15-1 प्रमाणे फिक्स होईल. आता ही सपोज ए आणि बी मध्ये ही व्हॅल्यू असेल, ए बीला 10,000 बोलतोय, ए सीला 9,500 पण सांगेल, ए डीला 9,750 पण सांगेल. एकदा का तुम्ही जी व्हॅल्यू एला एने बीला सांगितली तीच सीला सांगितलं पाहिजे, तीच डीला बोललं पाहिजे, असं काय नाही. त्या दोघांमधला जो व्यवहार आहे, जर दोघं कनेक्टेड असतील तर त्यांची जी व्हॅल्यू ठरेल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, ती 15-1 प्रमाणे जर का दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, एक ए आणि बी कॅश कॅन्डिडेट आहेत आणि त्याची संपूर्ण कॉस्ट जी आहे, प्राईस जी आहे, ही कॅशमध्ये पे होणार आहे, मॉनिटरी कन्सिडरेशन असणारच आहे, कुठल्याही काईनमध्ये पेमेंट नाही करणार आहे. या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर जी काय व्हॅल्यू असेल ट्रान्झॅक्शनची, ती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायसाठी वापरावी तुम्ही. अशी कुठेही तरतूद नाही आहे की तुम्ही एकदा का एखादं ट्रान्झॅक्शन असेल गुड सर्व्हिसेसचं, जी व्हॅल्यू फिक्स कराल ती एकच व्हॅल्यू मार्केटला सगळ्यांना एक लावली पाहिजे, नॉट नेसेसरी असं काही त्यात तरतूद नाही. आमचं जे ठरलंय, आमचं जे काय आम्हाला ज्या प्रकारे गुड सेल करायचे डिलिव्हर करायचे आहेत, आणि प्रत्येकाची मागणी वेगळी असते ना. मी एखाद्याला गुड सेल करतोय तो बोला माझ्या घरापर्यंत पाठव फ्री ऑफ चार्ज, मी पाठवणार आहे. एखादा व्यक्ती बोलतो की मी घेऊन जाईन, कॉस्ट सांगा काय ते. एखादा व्यक्ती बोलतो मला आफ्टर सेल सर्व्हिस नको, काय डिफेक्टिव्ह निघाला माझा मी बघेन, मला वॉरंटी नको. प्रत्येकाची आमचा वेगवेगळा व्यवहार असतो, सगळ्यांशी एका टर्म्स अँड कंडिशनवरती व्यवहार होत नसतो, वस्तू एकच विकली आहे पण बाकी तुम्हाला काय माहिती आहे टर्म्स कंडिशन्स काय. त्यामुळे एक व्यक्ती बोलला पैसे इमिजिएट घ्या, एक व्यक्ती बोलला आठवड्यात पेमेंट करतो, एक बोलला 50% आत्ता घ्या, 50% महिन्याला देतो. प्रत्येकाच्या पेमेंट टर्म्स वेगळ्या असतील त्याची कॉस्ट ही वेगळी जाईल ना. म्हणजे असे बाकीचे पण त्याला कमजोर आहेत ना आमच्या व्यवहारामध्ये, तुम्ही एवढंच बघतायत की ए आणि बीला काय दिलं, मोबाईल दिला, पण बाकीच्या अटी शर्ती वेगळ्या असू शकतात, त्यामुळे व्हॅल्यू पण वेगळी असू शकते. आणि प्रत्येक वेळेस हे पण बघायला पाहिजे की मागच्या आठवड्यामध्ये 20 रुपये 1 किलो टोमॅटो मिळत होते, आज 40 रुपये किलो टोमॅटो झाले, उद्या 50 रुपये होतील. म्हणजे एखाद्या वस्तूला मी काय कॉस्टने परचेस केलं ते पण डिपेंड करतं ना, मी काय कॉस्टला सेल करायचं आहे. माझ्याकडे ओल्ड स्टॉक होता तो मी कमी कॉस्टला विकला, मग नंतर नवीन स्टॉकमधनं मला विकायला लागतंय. त्यामुळे एकच वस्तू समजा मोबाईल आहे, एकच मॉडेल, तो मला केवढ्याला पडणार आहे याच्यावरती पण डिपेंड करतं ना मी केवढा सेल करेन. त्यामुळे तुम्ही एकाच महिन्यामध् ये बोलाल की तुम्ही एका टोमॅटो विकले 20 रुपये किलो, एकाला विकले 30 रुपये किलो, एकाला विकले 40 रुपये किलो, एकाला 50 रुपये किलो, अरे मला पण वेगवेगळ्या कॉस्टला आले ना. चार दिवस चार भाव असू शकतात मार्केटच्या एकंदरीत मागणीप्रमाणे सप्लायप्रमाणे पुढे सेल होतो. त्यामुळे एखादा व्यक्ती तुम्हाला बोलला आवडला की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या का लावताय, कारण व्यावहारिक गोष्ट म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या हे असं कुठे घडतं की एकाच रेटनी तुम्ही सगळ्यांनाच अप्लाय कराल, हे पॉसिबल नाही आहे. हे असंच होतं की वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रिसिपियंटला सप्लायर वेगवेगळे रेट लावू शकतो, हे परिस्थितीवरती डिपेंड आहे. परिस्थिती बदलत असते आणि पेमेंट टर्म्सही बदलत असतात आणि सप्लायच्या टर्म्सही बदलत असतात. रिसिपियंट माल घेऊन जाणार का सप्लायर त्याला माल पोहोचवणार हेही वेगवेगळं असतं, प्लस वॉरंटी आणि इतर काय गोष्टी आहेत तेही वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाला सेम कॉस्ट दिली जाऊ शकत नाही, अनेक कारणं तुम्ही देऊ शकता की तुम्ही कॉस्ट वेगळी का लावली. योग्य असं आहे मी एखाद्याला एखादं कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म केलं तर तो मला मोठं कॉन्ट्रॅक्ट देणार असतो, हेही असतं. एका व्यक्तीने मला मी बघितलं की त्यांनी वस्तू घेतली त्याच्या कमी कॉस्टला विकली, मी लोक असं काय केलं म्हणतो त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आत्ता मला कुठल्याही परिस्थिती या वेळेला हा सप्लाय द्या आणि या कॉस्टला द्या, मी तुम्हाला पुढच्या ऑर्डरमध्ये कॉम्पेन्सेट करतो. आणि त्यांनी मला पुढे मोठ्या मोठ्या ऑर्डर दिल्या म्हणतो, म्हणून मी त्याला ऑर्डर लॉसमध्ये त्याची सप्लाय केलेली आहे, हेही म्हणतो करायला, हेही होतं प्रॅक्टिकल. म्हणजे त्याला त्याच्या अग्रीमेंटप्रमाणे त्याला वेळेत सप्लाय करायचा होता आणि त्याला तो माल मिळत नव्हता, म्हणून त्यांनी सांगितलं की मला तू ह्या कॉटला हा माल सप्लाय कर.
यांनी केला, काय विचारलं नाही, तो केला, लॉसमध्ये केला त्याला चालू. पण मग त्याने त्याची लाज राखली म्हणून मग त्याला पुढे कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यामुळे एनी बीला काय व्हॅल्यू लावावी, एनी सीला काय लावावी, एनी डीला काय व्हॅल्यू लावावी, 10,000, कोणाला 9,500, कोणाला 9,750, हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार आणि त्यांच्या एक दोघांमधल्या व्यवहारानुसार ठरतं. 15 काय म्हणतं, 2 अटी बघा, रिसिपियंट आणि सप्लायर अनलिमिटेड आहेत, यस. आणि दुसरं, प्राईस ही सोल कन्सिडरेशन, म्हणजे संपूर्ण अमाऊंट ही पेमेंट होणार आहे, कुठेही बार्टर किंवा एक्सचेंज नाही आहे. तर मग जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल. आणि एकदा व्हॅल्यू ऑफ सप्लाय फिक्स झाली तर त्याच्यावर जो काय प्रिस्क्राईब रेट आहे 18%, 12% जो काय तो लागेल टाइम ऑफ सप्लायप्रमाणे. ओके, आता जर बार्टर किंवा एक्सचेंज आलं तर काय करायचं, मग जर बार्टर किंवा एक्सचेंज आलं तर काय करायचं. कारण मी तुम्हाला बोलले तर बघा, आम्ही आयएलसी घेतलं आणि त्याला खडी सप्लाय केली, त्याच्या बिलाची आम्ही ती एंट्री मारली. जर बार्टर किंवा एक्सचेंज आलं तर तुम्हाला रूल 27-35 हे रूल त्यातले बनवले. जर बार्टर किंवा एक्सचेंज आहे म्हणजे इथे कन्सिडरेशन नॉट होल्डिंग मनी असं असेल तर रूल 27 लागतो. कन्सिडरेशन नॉट होल्डिंग मनी, मग कशी व्हॅल्यू काढा. व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ द फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. पहिले बघा ओपन मार्केट व्हॅल्यू काय. ओपन मार्केट व्हॅल्यू, जर एखाद्याला मी समजा मी एला 10,000 एखादी वस्तू विकतोय आणि बी मला बोलला माझा जुना मोबाईल घ्या आणि मला नवीन मोबाईल द्या, मी इथे काय झालं, त्यांनी मला, मी त्याला सांगितलं जुन्या मोबाईलचे मला मी 4,000 देईन, तुम्हाला 36,000 काय आहे ते जुन्या मोबाईलचे मला मी तुला 4,000 कमी कर. मी जुना मोबाईल जेव्हा दिला तेव्हा काइंडमध्ये पेमेंट केलं ना, म्हणून मी 4,000 कमी केले. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, म्हणजे इनवॉइस जो बनेल, या केसमध्ये जो इनवॉइस मला बनवायचा आहे तो इनवॉइस मी किती कॉस्टचा बनवू, 40,000 बनवायला पाहिजे का 36,000 बनवायला पाहिजे. तर इथे उत्तर येतं की 40,000 काय ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. त्यांनी मला पेमेंट कसं दिलं, नॉट होल्डिंग मनी, मला त्यांनी 36,000 कॅशमध्ये दिले आणि त्यांनी मला काइंडमध्ये पेमेंट काही केलं. जुना मोबाईल जर का मी 4,000 घेतला, 4,000 कमी केले असते जुन्या मोबाईलचे, तर ऑब्विअसली मी तो मोबाईल 5,000 सेकंड हँड वस्तू ज्यांना विकतो ते माझ्याकडनं घेणार आहेत, मला माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती कॅश घेतली याच्यावर डिपेंड नाही आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय तुम्हाला पहिला ऑप्शन दिला आहे ओपन मार्केट व्हॅल्यू. जर ओपन मार्केट व्हॅल्यू जर उपलब्ध नसेल तर दुसरा ऑप्शन बघा, टोटल ऑफ कन्सिडरेशन इन मनी, टोटल ऑफ कन्सिडरेशन इन मनी प्लस अमाऊंट इक्वल टू द कन्सिडरेशन नॉट इन मनी, तेच झालं ना, 36+4 तेच झालं. हा पण दुसरा ऑप्शन पण जर वापरता येत नसेल तर तिसरा ऑप्शन आहे व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. आणि चौथा ऑप्शन कन्सिडरेशन इन मनी प्लस मनी व्हॅल्यू ऑफ नॉन कन्सिडरेशन कम्प्युटेड ॲज पर रूल 30 or 31 इन दॅट ऑर्डर. कन्सिडरेशन मनी किती येते बघा, प्लस मनी व्हॅल्यू ऑफ नॉन मॉनिटरी कन्सिडरेशन कम्प्युटेड ॲज पर रूल 30 or 31. आता रूल 30 and 31 कशा करताय. रूल 30 काय दिलं आहे की तुम्हाला एखादी वस्तू केवढाला जर का मॅन्युफॅक्चर असेल तर केवढाला बनली, 10% एक्स्ट्रा लावायचे आहे. ॲक्विजिशन तुम्ही केवढ्याला घेतली आहे त्यावर 10% एक्स्ट्रा लावा. किंवा सर्विस दिली आहे तर कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट सर्विस काय, 10% एक्स्ट्रा लावा. आणि जर का याप्रमाणे काढता येत नसेल तर मग बेस जजमेंट मेथड रूल 31 आहे, जे 15-1 प्रोविजन प्लस 27-28 रूल दिलेत हे सगळं विचारात घेऊन तुम्हाला व्हॅल्यू काढता येत असेल तर मग तुम्ही हे सगळं वापरून एकत्रितपणे काहीतरी वेगळं मेकॅनिझम वापरून तुम्ही मग त्याची व्हॅल्यू फिक्स करा. जर 15-1 लागू होत नाही, रूल 27 लागू होत नाही, 28 लागू होत नाही, 29 लागू होत नाही, तर मला मग रूल 30 लागायचा आहे. 30 पण लागू होत नाही तर मला मग
31 मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून बे जजमेंट मेथड वापरून व्हॅल्यू डिटरमिन करा हे दिले. आता जर का सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे दोन तुमचा एकच पॅन नंबर आहे पण दोन बिझनेस आहेत त्याने एकमेकांना सप्लाय केला तर व्हॅल्यू कशी येईल. डिस्टिंक्ट पर्सन असेल तर रूल 28 सांगतो. रिलेटेड पर्सन जर असतील अदर दॅन एजंट, एजंट करता रूल 19 स्पेशल दिला आहे. इथे कसं आहे, इथे रिलेटेड पर्सन नाही आहे. रूल 27 मध्ये रिलेटेड पर्सन नाही आहे पण पेमेंट संपूर्णपणे कॅशमध्ये नाही आहे. कन्सिडरेशन नॉट होल्ड इन मनी आहे तर 27 बघा. आणि 28 19 कोणाकरता आहे, रिलेटेड पर्सन आहे रूल 28 मध्ये पण एजंट असेल तर 29 बघा. पहिला ऑप्शन हाच दिला आहे ओपन मार्केट व्हॅल्यू. तिन्हीमध्ये पहिला ऑप्शन हाच दिला आहे ओपन मार्केट व्हॅल्यू. हां, व्हॅल्यू ऑफ सप्लायज ऑफ लाईक काइंड आणि क्वालिटी. व्हॅल्यू ऑफ सप्लायज ऑफ लाईक काइंड आणि क्वालिटी. तिसरं ऑप्शन व्हॅल्यू ॲज पर रूल 30 और 31. म्हणजे पहिले दोन जर का ॲप्लिकेबल होत नसतील किंवा उपलब्ध ओपन म्हटलेले उपलब्ध नाही आहे तर दुसरं ऑप्शन बघा व्हॅल्यू ऑफ सप्लाईज जेव्हा असं वर दिलं आहे ना तिकडे की या ऑर्डरप्रमाणे बघा. व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ द फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. या ऑर्डरप्रमाणे बघा. व्हॅल्यू शॅल बी आयदर ऑफ द फॉलोइंग इन गिवन ऑर्डर. व्हॅल्यू शॅल बी आयदर इन द फॉलोइंग इन द गिवन ऑर्डर. म्हणजे या ऑर्डरप्रमाणे बघा. तुम्हाला चॉईस दिलेलं नाही आहे की तुम्हाला पहिला ऑप्शन योग्य वाटतोय किंवा फायदेशीर वाटतोय का दुसरं ऑप्शन वाटतोय असं नाही आहे. पहिला ऑप्शन जर का तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे ओपन मार्केट व्हॅल्यू तर दुसरे लग. व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक कँड आणि क्वालिटी. आता लाईक कँड आणि क्वालिटी पण त्याचा पण अर्थ आहे सोपं. आता आपण काय घेऊ, समजा एक सॅमसंगचा मोबाईल आहे तर त्याच फीचर्स असलेल्या दुसरी कंपनी समजा सॅमसंगच्याच सारखी सपोज एलजी असेल त्यांना जी कॉम्प्युटिव्ह कंपनी असेल त्यांनी त्याचाच फीचर असा दुसरा मोबाईल काढला असेल त्याची काय कॉस्ट आहे. व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑफ लाईक कँड अँड क्वालिटी म्हणजे त्या कंपनीचं रिप्युटेशन त्याची त्या वस्तूचं एकंदरीत फंक्शनॅलिटी इथे सिमिलर असेल तर मग त्याची व्हॅल्यू. इथे काय केलं आहे, इथे अजून एक ऑप्शन दिलं आहे ऑप्शन टू सप्लायर टू व्हॅल्यू गुड्स सोल्ड ॲज सच बाय रिसिपियंट. व्हॅल्यू इक्वल्स टू 90% ऑफ द प्राईस चार्ज बाय रिसिपियंट टू इट्स अनरेटेड कस्टमर फॉर सप्लाईज ऑफ लाईक कँड अँड क्वालिटी. थोडं इकडे बघा मॅम, थोडं इकडे बघा. मी ए आहे, हा माझा रेसिपियंट बी आहे. आता बीला मला सप्लाय करायचं आहे आयटम पी. ओके, आयटम पी. आता आयटम पी सारखाच दुसरा आयटम आहे आयटम एम. पी आणि एम हे सिमिलर आयटम आहे लाईक कँडल क्वालिटी. बी सीला विकतो जो अनरिलेटेड आहे. काय कळलं मला सांगा, काय कळलं तुम्हाला? हा, आता इथे काय दिलं हे तुम्हाला सांगायचं आहे याचा अर्थ काय. मी तुम्हाला ह्याचा अर्थ कळा म्हणून ते दाखवलं. ऑप्शन टू सप्लायर टू व्हॅल्यू गुड सोल्ड ॲज सच बाय रिसिपियंट. व्हॅल्यू इक्वल्स टू 90% ऑफ प्राईस चार्ज बाय रिसिपियंट टू इट्स अनरिलेटेड कस्टमर फॉर सप्लाईज ऑफ लाईक कँड अँड क्वालिटी. या वाक्याचा अर्थ कळावा म्हणून तुम्हाला मी हे आता दाखवलं की मी ए आहे, मला बीला एक ॲटम पी द्यायचं आहे, याची कॉस्ट मी काय लावावी. ओके, ए आणि बी काय आहेत, हे रिलेटेड पर्सन आहेत. आता इथे काय दिलं ऑप्शन, तुम्ही 90% कॉस्ट घेऊ शकता बी सीला जे विकतो लाईक कँड अँड क्वालिटी त्याची व्हॅल्यू आहे समजा याची व्हॅल्यू 1000 रुपये आयटम एमची. तर एला मी ए आहे, मला बीला पी या प्रॉडक्ट विकायचं आहे जो पी आणि एम काय
लाईक कॅनन क्वालिटी आहे, तर इथे 1000 रुपये मग इथे मला 10% लेस हे 900 सप्लाय करता येईल. ऑप्शन टू सप्लायर टू व्हॅल्यू गुड सोल्ड ॲज सच बाय रिसिपियंट व्हॅल्यू इक्वल्स टू 90% ऑफ द प्राईस चार्ज बाय रिसिपियंट. रिसिपियंट मला ज्या जो सप्लाय करायचा आहे त्या रिसिपियंटला, तो रिसिपियंट त्याच्या अनरिलेटेड कस्टमरला जो मी सप्लाय कर त्याचा लाईफ कॅन्डल क्वालिटी ज्या कॉस्टला विकतो त्याच्या कॉस्टच्या 90% कॉस्ट मला व्हॅल्यू करता येईल. हा एक ऑप्शन आहे. अजून काय म्हटले, रिसिपियंट इलिजिबल फॉर आयटीसी. रिसिपियंट आयटीसी घेणार आहे का? सप्लाय बिटवीन डिस्टिंग पर्सन रिलेटेड पर्सन असेल तर हे बघा की रिसिपियंट इलिजिबल फॉर आयटीसी आहे का. तर जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय असेल? ओपन मार्केट व्हॅल्यू मानली जाईल. सगळा विषय संपला. मग मी तुम्हाला सप्लाय करतोय, तुम्ही माझे रिलेटेड पर्सन आहात पण तुम्ही पुढे सप्लाय करणार आहात आणि तुम्ही आयटीसी घेणार आहात. तर जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तीच ओपन मार्केट व्हॅल्यू आहे. रिसिपियंट जर आयटीसी क्लेम करणार असेल तर काही व्हॅल्यू लावा. डिस्टिंग पर्सन किंवा रिलेटेड पर्सन असेल पण जर रिसिपियंट हा आयटीसी घेणार नसेल तर मात्र ओपन मार्केट व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ सप्लायज ऑफ लाईक कॅन्डल क्वालिटी आणि मग इथे या सिक्वेन्सप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाईन करायला लागेल. एजंटला काय ऑप्शन दिलेत? एक ओपन मार्केट व्हॅल्यू ऑर, इथे ऑर म्हटलं, 90% ऑफ प्राईस चार्ज बाय रिसिपियंट टू हिज अनरिलेटेड कस्टमर फॉर सप्लायज ऑफ लाईक कॅन्डल क्वालिटी किंवा मग व्हॅल्यू ॲज पर रूल 30 or 31 इन दॅट ऑर्डर. म्हणजे जर का तुम्हाला मला विचारलं इकडे आता जर रिसिपियंट आणि सप्लायर अनरिलेटेड पर्सन असतील तर ठीक आहे, नसतील तर काय करायचं? रूल 27, 28, 29, 30, 31 बघायचे. पंधरा एक मध्ये काय दिलंय? एक व्हॅल्यू तुम्ही काढली. आता जर त्या व्हॅल्यूमध्ये आता टोबॅको आहे त्यावरती आजही काय होतं? एक्साइज ड्युटी लागते. समजा एक 1000 रुपये कॉस्ट आहे का टोबॅकोच्या बॉक्सची, त्यावरती एक्साइज ड्युटी लागत असेल सपोज 200 रुपये, तर 1200 रुपये कॉस्ट होईल. मग ह्या 1200 रुपयावरती जीएसटी लावायची. 15-2 कसा करताय की इन्क्लुजन टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू तुमची जी काय आहे त्या ज्या दुसऱ्या कुठल्या लॉ प्रमाणे दुसऱ्या कुठल्या कायद्याप्रमाणे जर टॅक्स लागत असेल तर तो पहिले लावून घ्या, तो ॲड करा त्या व्हॅल्यूमध्ये आणि मग जी व्हॅल्यू येईल त्याच्यावर जीएसटीची लेवी होईल. याच्यामध्ये 5 क्लॉज आहेत. 15-2 ए बी सी डी ई हे 5 आहेत. यातनं काय होतं? तुमच्याकडे असणारी जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये आणखीन व्हॅल्यू ॲड होते. कधी व्हॅल्यू आणखीन ॲड होऊ शकते हे 5 क्लॉज बघा. पहिले तुम्हाला डिविडंड टॅक्स आहे, दुसरा कुठला कायदा आहे त्यानुसार टॅक्स लागत असेल तर ती तुमच्या ट्रान्झॅक्शनच्या व्हॅल्यूमध्ये ॲड करून घ्या आणि जी टोटल येईल त्याच्यावरती जीएसटीची लेवी येईल. हे 15-2 प्रमाणे होईल. दुसरं आहे एनी पेमेंट इन्क्लुडेड द रिसिपियंट फॉर विच सप्लायर इज लायबल टू पे. सपोज एक तुम्हाला तुमच्याकडे एक इव्हेंट आहे, ओके, त्या इव्हेंटचं तुम्ही एखाद्याला काय केलं? कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि तुम्ही सांगितलं त्याला की 1,00,000 रुपये
सप्लायची कॉस्ट आहे 1 लाख रुपये. एक लाख रुपयाचा तुम्हाला सप्लाय करणार आहे. समजा एक लग्न असतं तर लग्नामध्ये काय असतं, मंडप आहे, खुर्च्या आहेत, म्युझिक सिस्टम आहे, जेवण आहे. तुम्ही एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि जेव्हा लोक पाहुणे येतील त्यांना की वेलकम ड्रिंक द्यायचं, वेलकम ड्रिंकसाठी त्यांनी सांगितलं की बघा हे वेलकम ड्रिंक आहे, मी बनवत नाही, हे 5000 रुपये वेलकम ड्रिंकचा खर्च आहे, दुसऱ्या व्यक्तीला मी सांगितलं आहे, तो वेलकम ड्रिंकची व्यवस्था करेल. पण तुम्ही त्याला काय करा, 5000 रुपये आहे ना, तुम्ही त्याला रोख द्या, रोख द्या तुम्ही त्याला 5000. ठीक आहे, तुम्ही त्याला इमिजिएटली त्याचं पेमेंट केलं 5000. तुमचं आणि माझं ॲग्रीमेंट किती रुपयाचं आहे, 1 लाख आहे. मी 95000 जर तुम्हाला इनव्हॉइस बनवला, ही प्रोविजन काय म्हणते की एनी पेमेंट इन्क्लुडेड बाय द रिसिपियंट, तुम्ही मला देणार ना तुम्ही जेवढा पेमेंट, पण जे सप्लायर पे करणार होता तर मी तुमचा सप्लायर आहे, मी त्याला देणार आहे, तो माझ्या वतीने तुम्हाला सप्लाय करतो, हे पेमेंट मी त्याला द्यायला पाहिजे, ते तुम्ही त्याला दिलं. तर म्हणून मी यातनं 5000 कमी केले. ते म्हणाले 5000 कमी नाही करायचे, तुमची व्हॅल्यू किती आहे, 95+5. रिसिपियंट जरी पे केले असले तरी इनव्हॉइसमध्ये जो सप्लाय झाला आहे त्याची व्हॅल्यू किती येईल, 1 लाखाची येईल. इनव्हॉइस 1 लाखाचा म्हणला पाहिजे. तुम्ही मला डायरेक्टली पेमेंट किती करणार, 95 करणार ना, पण मला त्याला 5000 पेमेंट जे करायचं होतं तुम्ही केलं पेमेंट त्याला, तर इथे ती व्हॅल्यू ॲड करा. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू प्लस जे रिसिपियंटने पेमेंट केलेलं आहे तिसऱ्या व्यक्तीला, ते मी पेमेंट करायला पाहिजे होतं सप्लायर म्हणून त्याला, ती व्हॅल्यू ॲड होईल. सपोज तुम्हाला तुमच्याकरता मी एक्झाम्पल सांगतो, तुमच्याकरता सपोज तुम्ही येणार आणि तुम्ही एक्सला ऑर्डर दिली की मला 1 लाख रुपयाचे गुड्स प्रोव्हाइड करा, आणि कसे प्रोव्हाइड करायचे, एक्सनी तुम्हाला हे 1 लाखाचे गुड्स तुमच्या प्रीमायसेसमध्ये आणून द्यायचे, ट्रान्सपोर्टेशन तो करणार आहे. पण एक्सनी तुम्हाला सांगितलं आयत्या वेळेला की माझी गाडी ब्रेकडाऊन झाली, त्यामुळे मी माझ्या गाडीने गुड तुमच्या इथे पोहोचू शकत नाही. ओके, ऐका मी काय म्हणतो, मग तुम्हाला मग काय म्हणतात, मग काय करायचं, तुम्ही गुड्स पाठवतो, मी दुसरी गाडी अरेंज केले, पण त्या गाडीचं 5000 रुपये गाडी भाडे ते तुम्ही इमिजिएटली त्याला देऊ टाका. आता समजा एक्सनी एक एफ ट्रान्सपोर्ट आहे, त्या एफ ट्रान्सपोर्टरला सांगितलं की काय कर, हे माझं गुड्स पोहोचव, की तुम्ही या एन लिमिटेडला तुम्ही काय करा, हे गुड्स पाठव आणि ते तुम्हाला 5000 पेमेंट करतील. आता जर का एक्स मधलं आणि तुमच्यामधलं जे जो व्यवहार आहे, जो ट्रान्झॅक्शन आहे, तो 1 लाखाचा, जर त्यांनी इनव्हॉइस बनवला 95000चा तर चालणार नाही. जे त्यांनी एपला पेमेंट करायचं ना 5000 रुपये, जे तुम्ही केलं हे पेमेंट सप्लायरनी करायला पाहिजे होतं एपला, ते जर का रिसिपियंटनी केलं तर ती व्हॅल्यू ॲड करा आणि टोटल 1 लाख ही काय येईल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, 1 लाखच व्हॅल्यू ऑफ सप्लाय असायला पाहिजे. तुमचा आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट 1 लाखाचा आहे की नाही, पण त्याचं 5000 पेमेंट जे होतं ते तुम्ही केलं म्हणून ते व्हॅल्यू ऑफ सप्लायमधनं कमी होणार नाही, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमधून ते कमी होणार नाही. तर कमी केले असतील त्यात ते ॲड करा आणि 1 लाख. तुम्ही सप्लाय करत असाल तेव्हा सप्लाय करत असताना इन्सिडेंटल एक्सपेन्सेस म्हणजे माझ्या वस्तूची किंमत जी आहे ती 1 लाख आहे,
म्हणाल तुम्हाला ट्रान्सपोर्ट करून पाहिजे चार्जेस वाढतील, पॅकिंग करून पाहिजे चार्जेस वाढतील, लोडिंग अनलोडिंग पण आम्हीच करायचं आहे सप्लायर म्हणून चार्जेस वेगळे असतील. पण असे कुठलेही इन्स्टॉलेशन काही मशिनरी असतात त्या सेटअप करायला लागतात, काही असे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. म्हणजे वस्तूची किंमत एक ठराविक आहे, त्याच्यावरती आणखीन काय चार्जेस येतील ज्याला म्हणतात इन्सिडेंटल चार्जेस, डिलिव्हरी चार्जेस, पॅकिंग चार्जेस, लोडिंग अनलोडिंग चार्जेस, इन्स्टॉलेशन चार्जेस, सर्टिफिकेशन चार्जेस, टेस्टिंग चार्जेस असे वेगळे लावले गेले. तर हे मी म्हणाल की सप्लायची कॉस्ट माझ्या वस्तूची कॉस्ट 100,000 आहे आणि अदर चार्जेस कुठले काही असो ते अदर चार्जेस जे काय असतील ते त्या वस्तूच्या किमतीत ॲड झाले पाहिजे. हा क्लॉज सी आहे. एवढं इंटरेस्ट लेट फीस पेनल्टी फॉर डिलेड पेमेंट. काल काय बघितलं आपण टाइम ऑफ सप्लाय तो आठवा जरा. टाइम ऑफ सप्लायमध्ये 12/6 आणि 12/13/6 मध्ये टाइम ऑफ सप्लायची प्रोव्हिजन होती ना. सर्व्हिसेससाठी 13/12/6 जर पेमेंट उशिरा झालं म्हणून तुम्ही डिलेड पेमेंट म्हणून इंटरेस्ट लेट फीस पेनल्टी शब्द काही वापरा. रिसिपियंटनी पेमेंट उशिरा दिला म्हणून सप्लायर काय चार्जेस घेत असेल तर ते चार्जेस तुमच्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये ॲड होते. पण रिसिपियंटनी पेमेंट केलं जेव्हा पेमेंट करेल तेव्हा टाइम ऑफ सप्लाय तेव्हा आहे हे आपण तिथे बघितलं. पण व्हॅल्यूमध्ये ॲड व्हायला पाहिजे ना ते, म्हणून इथे हे पण दिलंय तो संदर्भ इथे पण दिलाय टाइम ऑफ सप्लायचा. आणि कुठलीही व्हॅल्यू जर का वाढत असेल तर तुम्हाला सेक्शन 34 डेबिट क्रेडिट नोट आहे. सप्लायरची व्हॅल्यू वाढत असेल तर सप्लायरनी डेबिट नोट बनवली पाहिजे आणि व्हॅल्यू कमी झाली तर सप्लायर क्रेडिट नोट बनवेल. या प्रोव्हिजनप्रमाणे डेबिट नोट बनवली जाईल आणि जी व्हॅल्यू सप्लायची आहे त्यामध्ये ही व्हॅल्यू ॲड झाली असं समजलं जाईल आणि जो सप्लायचा GST रेट आहे तोच रेट या ॲडिशन केलेल्या व्हॅल्यूला ॲप्लिकेबल होईल. आणि शेवटचे आहे गव्हर्नमेंट सबसिडी. जर सबसिडी जी आहे अदर दॅन गव्हर्नमेंट आहे, जर गव्हर्नमेंट सबसिडी देईल, सपोज तुमच्याकडे गॅस सिलेंडर अगोदर यायचा तेव्हा तुम्हाला आठवत असेल की गव्हर्नमेंट सबसिडी द्यायची, 200 सबसिडी, तर 800 GST लागत होता. 800 GST लागत. पण जर सबसिडी ही अदर दॅन गव्हर्नमेंट असेल तर मग जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे त्याच्यावरच GST लागत. एखादी धर्मादाय संस्था आहे त्यांनी सांगितलं की चला तुम्ही ह्या एक समुदायाला काही वस्तू द्या, मुलांकरता त्यांना तुम्ही कपडे द्या, मुलांना शाळेकरता त्यांना पुस्तकं द्या. ओके, आम्ही सबसिडी देऊ त्यांना. तर त्यांना सांगितलं की तुम्ही 50% पेमेंट करा, 50% ही कंपनी आहे तुमच्यासाठी पेमेंट करेल. तुमच्यासाठी एखादी वस्तू 1,000 आहे आणि जर तुम्हाला ती 500 पडत असेल तर तुमच्यासाठी 500 दुसरा कोणतरी पे करेल ना. हे तुम्हाला सप्लायला मिळेल की नाही. पण सप्लायरला सांगितलंय की तू सप्लाय करतोयस तर तू 1,000 सप्लाय करतोयस, सबसिडी कोण देते? अदर दॅन गव्हर्नमेंट आहे. तर सबसिडीची व्हॅल्यू ही तुझ्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये ॲड झाली पाहिजे. सबसिडी देणारा कोण आहे? गव्हर्नमेंट नाही आहे. एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला वाटलं की आपण एक काहीतरी चॅरिटी करू, एक सामाजिक कार्य करू. तिने सांगितलं ठीक आहे, ह्या बाबा एक आदिवासी शाळा आहे, तिकडे मुलं आहेत, तर त्यांचा गणवेश आम्ही देऊ, आम्ही चार्जेस पेमेंट करू. जसं 100% पेमेंट जर गव्हर्नमेंटने केलं तर सप्लायर टॅक्स लावणार नाही.
सप्लायरने जर का तिकडे युनिफॉर्म सप्लाय केला 1 लाख रुपये बिल भरलं, ते एका लाखावरती GST येणार नाही, तर गव्हर्नमेंट सबसिडी देतो, तर गव्हर्नमेंट तो ते पेमेंट करतो. पण जर अदर दॅन गव्हर्नमेंट आहे, हे संपूर्ण व्हॅल्यूवर GST आहे, ती व्हॅल्यू ॲड करा. 50% विद्यार्थ्यांकडनं घेतले, 50% कंपनीने दिले, 50% सबसिडी आहे, पण GST हा संपूर्ण अमाऊंटवर लागेल. आता काय सर, कंपन्यांचा ना एक CSR फंड आहे, त्यांना CSR फंड कंपल्सरी आहे. एखाद्या कंपनीचा टर्नओव्हर जो आहे, ठराविक अमाऊंटच्या पुढे जर असेल, तर त्यांना काही अमाऊंट ही अशा समाज सेवेकरता खर्च करायला लागतो, CSR फंड म्हणतात. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. शेतकऱ्यांना खत दिलं तर ते म्हणाले की खत खत जे आहे आम्ही पेमेंट करू CSR फंडमधनं. छोटे शेतकरी आहेत, त्यांना एखादी कंपनी म्हणतात की आम्ही त्यांना खत द्या, 50% खर्चाचे पैसे आम्ही देऊ. कुठल्याही प्रकारे जर CSR तो जर का खर्च केला गेला, कंपनी सबसिडी देत नाही, सॉरी गव्हर्नमेंट सबसिडी देत नाही, कंपनी पेमेंट करतो, तर GST मात्र संपूर्ण आपणावर लागेल. पंधरा एक मध्ये ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, 15-2 मध्ये त्या व्हॅल्यूमध्ये काय ॲड करायचं हे दिलं आहे. आता 15-3 मध्ये त्यातनं काय डिडक्ट करायचं हे येईल. सपोज एखाद्याचा 1 लाख रुपये पेमेंट असेल आणि तो इमिजिएटली पेमेंट करतोय, 2% कॅश डिस्काउंट, 2% कॅश डिस्काउंट, तर व्हॅल्यू किती राहील? 98,000. तर मग ही व्हॅल्यू वजा करता येईल, ही व्हॅल्यू उरेल त्याच्यावर GST लागेल. हा, आता ह्या डिस्काउंट 2 प्रकारचा आहे. एक डिस्काउंट आहे एनी डिस्काउंट गिवन बिफोर ओर ॲट अ टाईम ऑफ सप्लाय, रिडक्शन फ्रॉम व्हॅल्यू, व्हॅल्यू रिडक्ट करा. किंवा तुम्ही एक एक स्टॉक आयटम आहे, एक त्याची क्वांटिटी आहे, ठराविक क्वांटिटीच्या वरती जर गुड्स घेतले तर त्याला 5% डिस्काउंट आहे. इमिजिएटली डिस्काउंट तिकडेच करा, व्हॅल्यू जी येईल ती प्रदर्शन व्हॅल्यू होईल, डिडक्ट करू शकता. किंवा कॅश डिस्काउंट आहे, पेमेंट लगेच करतोय म्हणून तुम्ही संपूर्ण बिलाच्या अमाऊंटवरती, किंवा केव्हा केव्हा त्याने टर्नओव्हर मोठा केला म्हणून त्याला टर्नओव्हर डिस्काउंट दिला जातो. आता हा जो टर्नओव्हर डिस्काउंट आहे ना, हा ॲग्रीमेंट केला जातो की लक्षात घ्या, टर्नओव्हर डिस्काउंट लगेच दिला जातो. हे डिस्काउंट कसं आहे की सप्लाय होतोय ना त्याच्या अगोदर डिस्काउंट, सप्लाय होत असताना डिस्काउंट, ॲट द टाईम ऑफ सप्लाय डिस्काउंट आहे. मला लक्षात घ्या मुद्दा, थोडा कसा लक्षात घ्या. डिस्काउंट 2 प्रकारचे आहेत, एक ॲट द टाईम ऑफ सप्लाय आहे, ॲट द टाईम ऑफ सप्लाय डिस्काउंट करतोय तुमचा, म्हणजे जो का व्यवहार आहे यात तुमच्याकडनं मी एवढे गुड घेतले तर डिस्काउंट किती, तुम्ही सांगितलं बघा हे आमचे स्लॅब आहेत, तुम्ही एवढे गुड्स घ्याल 2%, एवढे घ्याल 4%, एवढे घ्याल 5%. इथे कसं आहे, क्वांटिटीप्रमाणे डिस्काउंट ठरलं. जर तेवढी अमाऊंट तेवढा सप्लायर जर का तो रिसिपियंट घेत असेल तर सप्लायर त्याला इमिजिएट डिस्काउंट देतो की नाही? पेमेंट कसं कराल? पेमेंट लगेच कराल तर कॅश डिस्काउंट देऊ. हे हा डिस्काउंट कधी आहे? हा ॲट द टाईम ऑफ सप्लाय डिस्काउंट येतोय, क्वांटिटीवरती किंवा पेमेंटवरती तो डिस्काउंट येतोय. आणि दुसरा डिस्काउंट असा आहे तो आफ्टर सप्लाय डिस्काउंट होईल, आफ्टर सप्लाय. आता आफ्टर सप्लाय डिस्काउंट कसा असेल तुम्हाला सांगतो, ऐका मी काय बोलतो. तुम्हाला एक ऑफर दिली आहे की बघा एक ॲग्रीमेंट करू, जर एक सीझन आहे, आता जसं एप्रिल महिना येईल, उन्हाळा चालू होईल, एप्रिल मे जूनपर्यंत उन्हाळा असतो,
एप्रिल मे जून जर तुम्ही आमच्या कंपनीचे 100 एअर कंडिशन सेल केले, 100 एसी सेल केले, तर तुम्हाला तुम्ही जी आम्हाला ऑर्डर द्याल, एकदम काय तुम्ही 100 एसी मागवत नाही ना, पहिले 20 मागवले, मग 15 मागवले, मग अजून 15 मागवले, मग 20 मागवले, जे काय या 3 महिन्यामध्ये एप्रिल ते जून, एप्रिल मे जून या 3 महिन्यात तुम्ही जे काय आमच्याकडनं ऑर्डर मागवाल, जर तुमची 100 एसीच्या वरती ऑर्डर केली तर तुम्हाला ॲडिशनली 5% डिस्काउंट देऊ. हा झाला टर्नओवर डिस्काउंट. तुम्ही त्या कंपनीकडनं तेवढं परचेस केलं तर तुम्हाला ती कंपनी का देईल, त्यांचा टर्नओवर तुम्ही वाढवला म्हणून तुम्हाला डिस्काउंट देईल. याचं ॲग्रीमेंट असेल तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांनी सेल करतील एक कॉस्ट लावतील, तुम्ही एप्रिलला जेव्हा वन भराल, आय टी सी घ्याल, जी इन्व्हॉइसची व्हॅल्यू आहे तेवढं आय टी सी तुम्ही घ्याल ना, मेला पण तुम्ही घ्याल, जूनला पण घ्याल, 3 महिने झाले मग तुम्हाला कळेल की आपण 110 एसी घेतले. लक्षात मी काय म्हणतो, एप्रिल मे जून झाल्यावर तुम्हाला 100 एसीचं टार्गेट होतं, तुम्ही 110 एसी विकले. एप्रिल महिन्यात तुमचे 3-4 इन्व्हॉइस होते, मे मध्ये 3-4 इन्व्हॉइस होते, जून मध्ये 2 इन्व्हॉइस होते, असं करून तुम्ही 110 एसी घेतले. ते मी काय म्हणतो, तुम्ही 100 एसी कसे घ्याल, एकदम नाही घेणार ना, मग तुमचे 3-4 इन्व्हॉइस एप्रिलला आहेत, 3-4 इन्व्हॉइस मेला आहेत, 2 इन्व्हॉइस जूनला आहेत, सपोज 4 एप्रिलला आहेत, 4 मेला आहेत, 2 जूनला आहेत. आता हे 10 इन्व्हॉइस बघितलं, त्यांना कळलं असं की तुम्ही जे काय एसी मागवले ते तुम्ही 110 एसी मागवले. आता तुम्हाला प्रत्येक लिंक टू द इन्व्हॉइस, प्रत्येक इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट तुम्हाला 5% ॲडिशनल डिस्काउंट मिळेल. तुमच्याकडे एकूण 10 इन्व्हॉइस आहेत की नाही, ह्या 10 इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट 1 ते इन्व्हॉइस बनवतील, एवढी कॉस्ट तुमची कमी. साहजिक आहे त्यांनी क्रेडिट नोट बनवली का, त्या क्रेडिट नोटप्रमाणे तेवढी तुम्हाला कॉस्ट तशी कमी मिळेल. त्याचा आय टी सी पण तुम्हाला कमी करायला लागेल ना तेवढा रेसिपियंटला, तेवढंच पण ॲग्रीमेंट असेल तर मग तो डिस्काउंट जेव्हा क्रेडिट नोट बनवेल त्यावेळेस सप्लायर हा जी एस टी लावून इन्व्हॉइस बनवू शकतो. इन्व्हॉइस नाही क्रेडिट नोट, क्रेडिट नोटमध्ये पण गिफ्ट लावू शकतो. पण दुसरं एक असं असतं की डिस्काउंट दिला कधी होलसेल डिस्काउंट, की चला तुम्ही वर्षभर चांगला ह्या सीजनला चांगला बिझनेस केला म्हणून तुम्हाला मी 1 लाख डिस्काउंट देतो, तुम्ही मला 5 लाख देणार आहे ना, 1 लाख कमी द्या. इथे आय टी सी रेकॉर्ड करू शकत नाही क्रेडिट नोटमध्येच आपल्या, हा पोस्टल डिस्काउंट आहे आणि याकरता कुठलंही ॲग्रीमेंट नव्हतं, जर नॉट ॲग्रीड आहे. पंधरा एक मध्ये काय येतं, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, त्यामध्ये ॲडिशन 5 क्लॉज आहेत 15-2 मध्ये आहेत आणि डिस्काउंट डिडक्शन हे 15-3 मध्ये येतं. ॲट द टाइम ऑफ सप्लाय होतोय इमिजिएट डिस्काउंट रेकॉर्ड झाला, व्हॅल्यू आली, त्याच्यावर जी एस टी आला. पण होलसेल डिस्काउंट आहे, इन्व्हॉइस म्हणतील आणि जर डिस्काउंट देण्याकरता अगोदर ॲग्रीमेंट केलं आहे की तुम्ही एवढा एवढा टर्नओवर केला तर तुम्हाला आम्ही काय करू, टर्नओवर डिस्काउंट देऊ. जर ॲग्रीमेंट नसेल तर डिस्काउंट दिला जाऊ शकतो पण मग त्या क्रेडिट नोटवरती जी एस टी रेकॉर्ड करू शकत नाही आपल्याला. म्हणजे जर मी तुम्हाला 10 लाखावरती पहिले टॅक्स लावलाय तर तुम्ही 10 लाखावरती आय टी सी घ्याल, पण तुम्हाला नंतर जर मी 50,000 रुपये डिस्काउंट दिला तर तुम्हाला आय टी सी 10 लाखाच मिळेल, सप्लायरला ते नुकसान होतं. रेसिपियंटला फायदा आहे की पेमेंट करताना त्यांनी 9.5 लाखाचा ॲक्च्युली पेमेंट केलं पण जी एस टी 10 लाखावरच्या अमाऊंट घेतलं, याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे.
डिस्काउंट देतो त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट जर त्यांनी केला असेल तर क्रेडिट नोटमध्ये GST रेकॉर्ड करता येईल रिसिपियंटला. म्हणजे मी 9.5 लाख सप्लाय केलाय, मी रिसिपियंटकडे 9.5 लाख घेतले, तर तेवढा GST मला जमा करायचा आहे. 50,000 मी जास्त जमा केला होता तो मी क्रेडिट कार्ड इश्यू करतोय, 50,000 कमी करतो सप्लायरचे, म्हणून मला तेवढा GST कमी होईल. हे सप्लायरला करता येतं, पण जर तो डिस्काउंट देतोय तो सेल आणि विदाऊट ॲग्रीमेंट तर तिकडे तो GST जाऊ शकत नाही. मग ती जी क्रेडिट नोट होते ती क्रेडिट नोटला कमर्शियल क्रेडिट नोट किंवा फिनान्शियल क्रेडिट नोट म्हणतात. म्हणजे GST लॉ म्हणतो की त्या क्रेडिट नोटशी आमचा काय संबंध नाही, तुम्ही GST त्यावर लावू शकत नाही. तुम्ही सप्लायरला 10 लाखाचा माल दिलात, तुम्ही सप्लायरला 1 लाख रुपये डिस्काउंट दिला, तुमची मर्जी. पण नंतर तुम्ही क्रेडिट नोट कराल, होलसेल डिस्काउंट द्याल आणि म्हणाल क्रेडिट नोटला 1 लाख रुपये कमी करा, GST एवढा कमी करा, तर नाही होणार. इथे या तरतुदीमुळे रिसिपियंटला फायदा होतो, रिसिपियंटला पूर्ण अमाऊंटवरती जो इनव्हॉइस पहिले बनला आहे टॅक्स इनव्हॉइस त्यात जेवढी अमाऊंट होती तेवढ्या अमाऊंटचा त्याला ITC क्लेम घेता येतो. पण ॲक्च्युअली त्यांनी 9 लाखच पेमेंट केलं, 10 लाख पेमेंट नाही केलं, किंवा 9.5 लाख रुपये तुमच्या या केसमध्ये पेमेंट तुम्ही कराल, 50,000 कमी पेमेंट कराल कारण डिस्काउंट दिला, पण तुम्ही ITC जो आहे तो या 10 लाखावरच घ्याल. अशा काही कंपन्या आहेत ते त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला माल पाठवतात आणि मग डिस्ट्रीब्युटर सांगतो मार्केटला तुम्ही डीमार्टला या अकाउंटला माल पाठवा, त्या अकाउंटला माल पाठवा, तो म्हणतो की तुम्ही मला कमी अकाउंटला दिला आहे. हे कसं होतं एक्झाम्पल मला सांगतो की कारण मी डिस्ट्रीब्युटरला समजा 10% मार्जिन मिळतं, ओके, आता 90%ला तुम्हाला सप्लायर सप्लाय करेल आणि तुम्ही काय करा, ही वस्तू जी आहे ती अराऊंड 102 रुपयाला मार्केटला विका, असं तुमचं आणि मॅन्युफॅक्चरचं ॲग्रीमेंट आहे. मी डिस्ट्रीब्युटर आणि सप्लायर तुम्हाला सडनली सांगतो की बघा तुम्हाला 12 रुपये मार्जिन मी देतो, 90%ला तुम्ही परचेस केलं 102 रुपयाला विकायचं, पण तुम्ही डीमार्टला आहे ना ही वस्तू 82 रुपयात विका. म्हणजे मलाच पडली 90%ला, मी 8 रुपये लॉस घेऊन कशी का डीमार्टला 82 रुपयाला विकेन. म्हणाले तुमचं मार्जिन 12 रुपये आहे ना, तुम्हाला 70%ला पडली असती, तुम्ही 82%ला विकले असते की नाही, मग तुम्हाला मी 20 रुपये डिस्काउंट देईन. मग तो 20 रुपयाचं काय करतो, डिस्काउंट देतो. 90%ला तुम्हाला मी देईन, तुम्ही 102 रुपयाला विका. पण 102 रुपयाचं मार्केट नाही डिमांड चालू, डिमांड म्हणतो आम्ही क्वांटिटी जास्त घेऊ पण आम्हाला तुम्ही 82रुपयाला द्या. आता जर त्यांनी 82रुपयाला घेतलं तर हा म्हणतो मलाच 90%ला पडलंय, मी केव्हा विकीन 82रुपयाला, जेव्हा 70%ला पडेल तेव्हा विकीन ना. तुम्ही माझा 20 रुपये जर रेट तोडला विक्रीमधला तर सेम तुम्ही मला परचेसच्या कॉस्टमध्ये 20 रुपये डिस्काउंट द्या. मग सप्लायर म्हणतो ओके तुला डिस्काउंट, पण जेव्हा त्याला माल पाठवला तेव्हा इनव्हॉइस बनलाय 90 रुपयाचा, या 90 रुपयाचा ITC हा डिस्ट्रीब्युटरनी क्लेम केलेला आहे. आणि क्रेडिट नोट जी बनली 20 रुपयाची याच्यावर कुठलाही GST लावला जाणार नाही. आता हा विकेल 90, ह्याला काय होतं ही वस्तू विकली 82, आता प्रॉब्लेम असा आहे ह्याच्याकडे 90 रुपयावरती परचेस झालं आणि 82ला सेल झालं. 90 रुपयावर जो GST भरला आहे तो जमा आहे आणि 82वर जो कलेक्ट केला आहे तो जमा आहे, त्याच मध्ये GST भरायला येईल का? 90 रुपयावर त्यांनी कलेक्ट केला आणि असं जर वारंवार व्हायला लागलं तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला क्रेडिट जमा होत राहील, चार्ज भरायला लागणारच नाही.
असं होतं मार्केट. ऍक्च्युअली डीमार्टमध्ये डिस्काउंट जास्त असतात. अशा काही कंपन्या आहेत त्या आपल्या डिस्ट्रीब्युटरला ज्या कॉस्टला विकतात ती त्यांची मार्केट कॉस्ट आहे ॲक्च्युली. पण डीमार्टसाठी त्यांना स्पेशल रेट द्यायला लागतो, पण ते स्टील इनव्हॉइस त्यांची जी स्टँडर्ड कॉस्ट आहे त्याच कॉस्टला बनवतात. आणि जे असे डीमार्ट आहे किंवा अजून बिग बाजार आहे त्यांना तुम्ही ह्या रेटनी सप्लाय करा म्हणून सांगतात. ती अमाऊंट त्यांच्या डिस्ट्रीब्युटरच्या कॉस्टच्या पेक्षा कमी कॉस्ट असते. आणि असं वारंवार घडतं, मिस मॅनेजमेंट ॲक्च्युली त्या कंपन्यांचं, मॅन्युफॅक्चर कंपन्यांचं, ते अशाच प्रकारे सप्लाय करतात. आणि त्यांच्या डिस्ट्रीब्युटरला जे काय क्रेडिट आहे ते त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होत राहतं, त्याला कॅश मध्ये जेवण करायला लागतं. दुसऱ्या बिझनेसवर तो आय टी सी तो वापरू शकतो. जर दुसरं काही करत नसेल तर त्याचा आय टी सी तिकडे जमा होत राहील. असे मला चार पाच लोक माहिती आहेत तेवढं की आमच्या कंपनीचं असंच होतं की आम्हाला जी एस टी कॅश मध्ये भरायलाच लागत नाही, उलट आमच्याकडे जमा आहे. तुम्हाला फक्त आता हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, एवढा लक्षात घ्या की होलसेल डिस्काउंटचा ही प्रोव्हिजन केल्यामुळे त्यांना तिकडे क्रेडिट नोटमध्ये जी एस टी वजा करता येत नाही. ते का लॉस करून घेतील आपला इलाज आहे त्यांना, त्यांचा प्रॉब्लेम या प्रोव्हिजनमुळे झालेला आहे. नाही तर काय ती त्या तशा इंडस्ट्रीनी मागणी केली गव्हर्नमेंटकडे तर गव्हर्नमेंट चेंज करू शकतं, पण त्यांनी ही प्रोव्हिजनच काय काहीतरी उद्देशाने केलेली आहे, काहीतरी हेतू आहे याचा. त्यामुळे ती वॅटमध्ये पण अशीच होती, जी एस टीमध्ये पण अशीच हे वॅटपासून असंच असंच त्याच्या अगोदर वॅट पण जमा होता तरी असा जी एस टी पण जमा राहतो त्या लोकांचा. त्यांना माहिती, त्यांना असं नाही त्यांना माहिती नाही आहे, त्यांना माहिती आहे की आपलं आपल्याकडनं असं मिस मॅनेज होत आहे, पण स्टील ते काय करत नाही आहेत असं दिसतं. आता जी एस टी येऊन झाली ना 5 वर्ष त्यांचे असंच चाललं. असं नाही की त्यांना हे नुकसान होतं हे माहिती नाही आहे, माहिती आहे. नाही नाही कसं राहणार ना, आता त्या क्रेडिटचा उपयोग ना डिस्ट्रीब्युटरला आहे ना कंपनीला आहे ना गव्हर्नमेंटला, काय करणार त्याची पैशाचेच पडून आहेत, ते क्रेडिट असेच पडून आहे. जर त्या डिस्ट्रीब्युटरनी वेगळा काहीतरी व्यवसाय केला तर तो हे क्रेडिट वापरू शकतो, पण नाही करत तर ते असेच पडून राहणार आहेत ते क्रेडिट. ह्या तीन सेक्शन जे आहेत आणि रूल बघितले आपण 27, 28, 29, 30, 31 याची मी एक्झाम्पल पण दिली तिकडे. ओके थांबूया.